नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिकेत. लोकांच्या ऑन डिमांड वरून पुन्हा एकदा घेऊन आलो आहे घ्या शिकून टीव्ही चॅनल. जसं की तुम्हाला माहित आहे, नुकताच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स आणि गांजाच्या खटल्यात अटक झालेली आहे. तर चला बघू आपण पूर्ण मामला काय आहे. तर सर सर फक्त एक प्रश्न आहे, तुमचा मुलगा आर्यन खान ड्रग्सच्या खटल्यात सापडला गेलाय, तर तुमची काय दशा आहे? चार दिवस झाले माझ्या बरोबर रिमांडवर घेतलाय त्यांनी. आतापर्यंत सोडायचा विचार नाही आहे त्यांचा. काय फायदा माझ्या यासारखे असण्याचा? माझी तर अडकून इज्जत नाही राहिली. आता तुम्ही सांगा मी काय करू. सर फक्त एक प्रश्न, तुम्हाला खरंच वाटतं का तुमचा मुलगा ड्रग्ज घेऊ शकतो म्हणून? नाही, बिलकुल नाही. तो तर फक्त 23 वर्षाचा आहे, त्याला हे पण माहीत नाही ड्रग्स काय आहे म्हणून. तो तर फक्त ब्रॉन मीटअप येतो. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. मी तुमचा खूप आभारी आहे. 14 पेटी तुमच्या घरी. सॉरी सॉरी, 14 तारखेला मी येऊन पूर्ण फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेणार. म्हटलं होतं ना तुम्हाला मी, आम्ही म्हटलं होतं ना माझा मुलगा निर्दोष आहे म्हणून. माझा मुलगा 3 दिवसासाठी बेरोज सुटलेला आहे. सर सर एक प्रश्न, तुमच्या मुलाचा इंटरव्ह्यू घेऊ शकतो का? नाही, बिलकुल नाही. आता तो खूप थकलेला आहे, त्याला आरामाची खूप गरज आहे. पण तुम्ही घरी येऊन इंटरव्ह्यू घेऊ शकता. चला. नालायका, तुला किती वेळा सांगू, किती वेळा सांगू त्या बॉलिवूडच्या दलिंदर स्टार किड सोबत राहत नको जाऊ म्हणून. हा, माझ्या इमेजची काही कदर आहे की नाही तुला? व्हॉट दॅट, काहीची इमेज? तुम्ही माझ्या इमेजची काळजी घेतली? सर्व आई वडिलांनी करण जेवण करून आपापले पोरं लॉन्च केले आणि मला करण जेवण. तू परत नशा केलायस? हो केलाय मी नशा, आणि मी तुमच्यामुळे नशा करतो पप्पा. मला पण अनन्या पांडे ताई सारखा टॅलेंटेड स्टारकिड बनायचं आहे. हे बघा माझा टॅलेंट. बघितलं माझा टॅलेंट? ठीक आहे मॅडम, करतो काही तुम्ही. चला तर मग आपण सुरू करूया. आर्यन सर, तुमच्याकडे ड्रग्स सापडलं पण कसं काय? मला काम आहे, ते एनसीबीवाल्यांना जाऊन विचारा. पण सापडले तर तुमच्याचकडे ना सर. ही माझ्या पप्पांच्या दुश्मनांची चाल आहे, माझ्या पप्पांची इमेज कमी होई म्हणून हा खेळ मानलेला आहे. सर ड्रग्सबद्दल तुमचं काय मत आहे? सर याला ड्रग्स म्हणतं हे पण माहीत नाही मला, आणि याला असं पकडून असं घ्यायला लागतं हे पण माहित नाही सर. किती साधा पोरगा आहे मी. चला तर मग आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहे, येतो मग. चला मी तुम्हाला बाहेर सोडतो. स्वागत तो करो हमारा. मित्रांनो, आपल्यासोबत सलमान भाई आहे. या मामल्याबद्दल यांचे काय मत आहे चला जाणून घेऊया. सलमान सर, आर्यन ड्रग्स सोबत सापडला आहे, तुमचं काय मत आहे? जवान पोरगा आहे तो, जवानीचा नवाना जोश आहे, तर करते मजा. काय काय गडबड आहे त्याच्यात? सलमान सर, तुम्हाला वाटत नाही का ही गोष्ट चुकीची आहे म्हणून? चुकीची कशी काय गोष्ट? ड्रग्स घेण्यासाठीच तर बनतात, त्यांना कोणी बनवत नाही. पण सर हे मादक द्रव आणि नशील पदार्थ आहे ना? अरे असू द्या असू द्या, ज्यांच्या बापाकडे पैसे असेल ते घेईल, ज्यांच्या बापाकडे नसेल ते नाही घेईल. हा आमचा सत्ता सलमान भाई आहे, हा फुटपाथवरती लोक मारत नाही आणि पशुपक्ष्यांवर याचं प्रेम. चला चला, मला साऊथची मूवी रिमेक करायची आहे, पाहायला जायची आहे. सोडा मला, जाऊ द्या. मित्रांनो चला आपण आर्यन खानच्या फॅनशी संवाद साधूया. मित्रांनो, आर्यन खानपाशी ड्रग्स सापडले यावर तुमचं काय मत आहे? सापडला तर सापडला, नॉर्मल गोष्ट आहे.
राक्षस सापडले आणि मर्डर तर नाही केला ना. माग सलमान खाननी रस्त्यावर लोकांना उडवले, काय झालं? काहीच झालं ना, निर्दोष सुटला तो. संजू बाबाच्या गाडीमध्ये AK-47 आणि ड्रग्स सापडले तरी ते निर्दोष सुटले. तसाच आमचा आर्यन खान निर्दोष सुटेल. वी सपोर्ट यू आर्यन, वी सपोर्ट यू. तर पहा मग मित्रांनो, अशा प्रकारचे दलिंदर आपल्या भारतात आहे. मी अनिकेत कॅमेरामॅन प्रथमेश सोबत राजा घेतो. धन्यवाद.